तर फडणवीस साहेबांना सुद्धा मी सांगितलं, त्यांचाही फोन आला होता, त्यांनाही सांगितलं, कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. नाही बैठक नाही म्हणूयात आपण, एक सखोल चर्चा ही आम्ही केली. सगळ्यात प्रथम अगोदर आम्ही जे आता नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं त्याबाबत साहेबांना मी सांगितलं की शेवटी सरकार तुम्ही आहे, की गोरगरिबांचं खूप नुकसान झालं आहे शेतीमध्ये, मी प्रत्यक्ष बघून पण आलो आहे. त्या संदर्भात सरसकट मात्र शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे. शेवटी आज राजा तुम्ही आहेत, या गादीवरती तुम्हीच पालक होतो, तुम्ही स्वीकारलेलं आहे जनतेचं, आणि गोरगरीब शेतकरी पुरता खचला आहे आता, आणि त्याला आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच लागणार. सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे, त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. तसंच बोलणं या मला अगोदर मी कुठलं तरी वडगाव होतो मला वाटतं, त्या गावामध्ये मी बोललो होतो की मी फडणवीस साहेबांनासुद्धा बोलणार आहे आणि शिंदे साहेबांना पण शेतकऱ्यांसाठी बोलणार आहे. तर फडणवीस साहेबांनासुद्धा मी सांगितलं, त्यांचाही फोन आला होता, त्यांनाही सांगितलं, कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही, त्यांनाही सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यांनी सांगितलं की उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आहेत, तर उद्याच्याला आम्ही निर्णय घेतो. तेच मी बहिणींनासुद्धा सत्तर साहेबांनासुद्धा सांगितलं की ते करावं लागतं. आणि एक बोत वाई म्हणून गावे तिथं आम्ही गेलो होतो, बरोबर होतो, तिथले जनावरं शेळ्या वाहून गेल्या, शेकडो गावात तिथं ही झालं. आणि मराठवाड्यात जिथं जिथं असे नुकसान झाली त्या सगळ्याच गावांनी, त्या गावातसुद्धा वाई बोत म्हणून गावे तिथंही मध्ये पुलाची आवश्यकता आहे, त्या गावाचा पूर्ण संपर्क तुटतो आहे. ते त्यांना सांगितलं, त्यांनी तर त्या विषयात सांगितलं की ते शेतकऱ्यांचा आमचा विषय आम्ही तातडीनं ते पुलांचंही करतो. आणि मदतीच्या बाबतसुद्धा महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भ असेल या ठिकाणी, त्या गोष्टी नुकसान भरपाईच्या तातडीनं द्या मात्र, कारण खिशातला पैसा गेला आहे सगळा आता शेतकऱ्यांचा, आणि आता तोंडाला आलेला घास गेला, लेकरं समोर दिसायला लागलेत, कर्ज दिसायला लागले शेतकऱ्यांच्या समोर, खूप अनेक प्रश्न दिसायला लागले, तो खचला आहे, आणि त्याला आधार मात्र द्या आता. तर ते सत्तार साहेबांनी उद्याच्याला कॅबिनेटमध्ये घ्यायचं कबूल केलं आहे, आणि ते पण शेतकऱ्यांसाठीच काम करावं असं म्हणणं, याच्यात राजकारण नको आहे आता, कारण शेवटी मायबाप सरकार आहे, तुम्हालाही सांभाळणार आहे, देशाला पण सांभाळणार तेवढाच एक वर्ग आहे. इथं जातीपातीचं राजकारणही नको आणि वैयक्तिक राजकारण करण्याची जागा नाही, याबाबतही चर्चा झाली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.